त्यानंतर आपण रास पंचाध्यायीला आरंभ करणार आहोत. रास पंचाध्यायी सामान्य नाही. तुम्ही विमानात बसला आहात का हो? जर कधी तुम्ही विमानात बसण्याचा आनंद घेतला असेल तर विमान टेक ऑफ करण्या अगोदर काही सूचना दिल्या जातात, इन्स्ट्रक्शन. नमस्कार, तुमचं स्वागत आहे. सीट बेल्ट बांधा, आवश्यकता असेल तर बटन दाबा, आम्ही तिथे येऊ. श्वासाचा त्रास झाला तर त्या ठिकाणी एक मास्क येईल खाली, त्याचा उपयोग करा. लाईफ जॅकेट तुमच्या सीट जवळ आहे, वेळेनुसार त्याचा उपयोग करा. अशा सूचना सांगितल्या जातात. या सूचना का सांगितल्या जातात? त्या या करता की या सूचना नीट आपण फॉलो केल्या तर आपला प्रवास सुखकर होईल, आपला प्रवास चांगला होईल. एखाद्या प्रवासाच्या सूचना ऐकल्या तर एक छोटासा प्रवास आपला सुखकर होतो. तर हा अत्यंत दैदिप्यमान रास पंचाध्यायीचा जर का प्रवास आपल्याला करायचा असेल तर याच्या सूचना ऐकाल तर निश्चितच ही कथा फक्त कथा राहणार नाही, ही कथा निर्विकल्प समाधीचा अनुभव इथे बसल्या बसल्या करून देईल. ही या भागवताची संपत्ती आहे, या भागवताचं वैभव आहे. समआधी, समाधी म्हणजे काय? आपली बुद्धी सम होऊन जाणे, आणि बुद्धी समान होऊन जाईल जर का ही कथा श्रवण कराल तर. पण त्याच्या अगोदर काही सूचना, या कुठे वाचलेल्या नाही, या कुठे ऐकलेल्या नाही. ज्या ज्या वेळेला रासलीलेचा प्रसंग सांगण्याची वेळ येते, मला व्यक्तिगत असं वाटतं की ही रासलीलेची कथा ज्या ज्या वेळेला मला जीवनामध्ये श्रवण करण्याचा अवसर मिळाला त्यावेळेला या रासलीलेच्या कथेने परमोच्च शिखर आनंद अनुभव करून दिला. असा अनुभव झाला की मी आणि गोविंद, बाकी हे जगत नाही, आणि मी आणि बस गोविंद. मी आणि गोविंद होतं पण तो मी पण नंतर नंतर निघून जातो आणि मग एक रूप तदरूप तदा रूप होऊन जातो. पहिले सुरुवातीला गरज आहे मी देव तो भक्त ऐसे करी, व्यवहारातला हा भेद आवश्यक आहे ना, मग त्याशिवाय गोडी कशी निर्माण होईल. मी बे तो देव, मी भक्त ऐसे करी, आणि म्हणून तो देव मी भक्त. लक्ष आहे, लक्ष आहे, लक्ष आहे. म्हणून या सूचना, आवश्यक सूचना. सगळ्यात पहिले तर स्वतःला भाग्यवान समजा की आपण भागवताच्या कथा श्रवणाचे अधिकारी झालो. असे बरेच लोक असतील का जे कालपर्यंत नाही येऊ शकले पण आज मात्र आलेत, असे किती लोक आहे हात वर करा. ज्यांचं कालपर्यंत येणं शक्य नाही झालं, आज मात्र येता आलं, भाग्यवान आहे हे सर्वजीव. कारण भागवताच्या सरळ दशमस्कंदाचे अधिकारी झाले, भागवताच्या रास पंचाध्यायीचे अधिकारी झाले. असे लोक असतील की जे कालपर्यंत आले आणि आज नाही आले, असे किती लोक आहे हात वर करा. शाबाश, वाटलंच होतं. गडबडीमध्ये काय करून जातील काही सांगता येत नाही. खरं सांगू, खरं सांगू, हे पहिली सूचना आहे आणि महत्त्वाची सूचना आहे. काय काय? जिथे शरीर आहे तिथे मनाला आणून ठेवा. इकडे तिकडे फिरणारं मन तुमचे डोळे माझ्याकडे, याचा अर्थ असा नाही की तुम्ही मला पाहताय. तुमचे कान माझ्याकडे, याचा अर्थ असा नाही की तुम्ही मला ऐकताय. पाहणारं आणि ऐकणारं मन आहे, आणि हे मन जागेवर नसेल तर समोर इतकी सुंदर कथा मांडली तरी काही उपयोग नाही. म्हणून श्रोता पण अधिकारी पाहिजे या अद्भुत कथेचा. नसेल तर चला, तुम्ही आम्ही आपण सगळेजण पात्र हो, या कथेचे पात्र हो. रिक्त होऊन जा, खाली होऊन जा, स्वतःला भाग्यवान समजा की या कथेचे अधिकारी झालो. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, या कथेला गोपी दृष्टीने बघा. कोण म्हणतं हो पुरुष गोपी भावामध्ये रंगू शकत नाही? रहदास रंगले, कबीर महाराज रंगले, तुकोबाराय रंगले, ज्ञानोबाराय रंगले. कोण म्हणतं पुरुष गोपी भावामध्ये रंगू शकत नाही? प्रज्ञाचक्षू, मधुराद्वैताचार्य, गुलाबराव महाराज यांचा हा अनुभव की भगवान श्रीकृष्ण माझे पती आहे, मी त्यांची पत्नी आहे, आणि फक्त पत्नी म्हणून राहायचे नाही तर गळ्यामध्ये मंगळसूत्र, डोक्यावरती कुमकुम, भाळी चंदन, डोक्यावरती कुमकुम आणि गळ्यामध्ये मंगळसूत्र धारण करून असा पोशाख करून राहायचे की नित्य नित्य तो नित्योत्सव असायचा की कृष्ण माझे पती आहे आणि मी त्यांची पत्नी आहे.
इतका मोठा अधिकार, इतका मोठा अधिकार की प्रकृतीला देखील विवश होऊन एका स्त्रीचं सगळं सौंदर्य परमपूज्य महाराजांना प्रदान करावं लागलं, एवढा मोठा अधिकार प्रकृतीवर, की प्रकृतीला सगळं स्त्रीचं सौंदर्य गुलाबराव महाराजांना प्रदान करावं लागलं, एवढा मोठा अधिकार. कोण म्हणतं पुरुष गोपी भावात रंगू शकत नाही? पहिली गोष्ट तर सगळ्यात महत्त्वाची, गोपी कोणी स्त्री नाही आहे, राधा कोणी स्त्री नाही आहे. कृष्ण की कल्पना राधिका बन गई, कोण आहे गोपिका? बघा, नऊ भक्ती आहे, नवविधा भक्ती आहे. नऊ नऊ भक्तींचे तीन तीन विभाजन केल्या जातात. पहिल्या तीन भक्ती नामप्रधान आहे, श्रवणम कीर्तनम स्मरणम. नंतरच्या तीन भक्ती या रूपप्रधान आहे, दास्यम सख्यम पादसेवनम. नंतरच्या तीन भक्ती या भावप्रधान आहे, वंदनम अर्चनम आत्मनिवेदनम. नऊ भक्ती तीन तीनचं विभाजन केलं तर पहिल्या तीन नामप्रधान, नंतरच्या तीन रूपप्रधान, नंतरच्या तीन भावप्रधान. पण या नऊ भक्ती नऊ वेगवेगळ्या भक्तांनी केल्या. श्रवण भक्ती केली राजा परीक्षिताने, स्मरण भक्ती केली भक्त प्रल्हादाने, कीर्तन भक्ती केली नारदांनी, पादसेवा चरणसेवा दोन लोकांनी केली, एक लक्ष्मणाने केली, दुसरे लक्ष्मीने केली. त्यानंतर दास्य, कोण होते दास? या जगामध्ये एकमेव असा दास झाला ज्यांनी दास कसं व्हावं हे सांगितलं, ते म्हणजे हनुमानजी महाराज, की प्रभू तुम्ही माझे स्वामी आहात, मी तुमचा दास. आणि त्यानंतर सख्य, सख्य दोन जणांनी केलं, एक सुदामा आणि दुसरे अर्जुन, जिथे भगवान स्वतः म्हणतात मी तुझा सखा आहे. आणि त्यानंतर वंदन, वंदन केलं पृथु उद्धवांनी, अर्चना केली पृथुराजाने, आणि आत्मनिवेदन केलं, राजा बलीने. अशा आज बली, आज बटुवामन जयंती आहे आणि म्हणून आत्मनिवेदन राजा बलीने बटुवामनांच्या पुढे केलं. या नऊ भक्ती नऊ वेगवेगळ्या भक्तांनी केल्या, पण या नवविधा भक्ती एकत्र जर का कोणी केली असेल तर त्या गोपिकांनी केल्या. ज्यावेळेला या नऊ भक्ती एकत्र येतात त्यावेळेला गोपिकांचं तत्व लक्षात येतं, श्रवणम कीर्तनम स्मरणम दास्यम सख्यम पादसेवनम वंदनम अर्चनम आत्मनिवेदनम. एकत्र नऊ भक्ती कोणी केल्या असेल तर त्या गोपिकांनी केल्या. म्हणून गोपिका कोणी स्त्री नाही आहे. गोपी दृष्टीने या कथेला बघा. सामान्य दृष्टीने बघाल तर फक्त कथा आणि कथा दिसेल, पण गोपिकेच्या दृष्टीने बघाल तर प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा आपल्या अधरांवरती मुरली धारण करून मधुर तो निनाद करत आहे. अनुभव दर्शन होईल.